आपलं मन लय मोठं आहे, आपण हसून जगतो, कोणाला फसवून नाही। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है। कमर जय शिवराय। मित्रांनो, तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण ॲटिट्यूड स्टेटसची रेटिंगवरती बनवलेला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल झाला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळे आणि युनिक इफेक्ट्स यूज केलेत। तर मित्रांनो, डेमो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला आहे, तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ थोडा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मी जे काही मटेरियल दिलेलं असणार आहे ते मटेरियल घ्यायचं आहे, आणि जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट दिलेले असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्यामध्ये तुमचा जो काही फोटो असणार आहे तो फोटो ॲड करून शेक इफेक्टमधून जो काही फोटोचा इफेक्ट असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे काही डायलॉग असणार आहे त्यानुसार मी PNG दिले आहेत। तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थितरित्या जे काही डायलॉग असणार आहेत ते डायलॉग तुम्हाला इथे सेट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, पहिला डायलॉग या ठिकाणी मी ॲड केला आहे, दुसरा देखील केला आहे, आणि मित्रांनो व्यवस्थितरित्या बीटमध्ये सेट होत नसतील तर ते बीटमध्ये देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत। ओके, तर या ठिकाणी मी तिन्ही पण डायलॉगला या ठिकाणी बीटमध्ये सेट केलं आहे, फक्त लास्टची जी काही साईज आहे ती थोडीशी मित्रांनो मी कमी करून घेतो। ओके, तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला 5.13 जी काही बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि मित्रांनो मी तुम्हाला बघू शकता एक स्वभावची PNG दिला। ओके, तर ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे, आणि एकदम शेवटपर्यंत लेंथ वाढवून ह्याची जी काही म्हणजे पोझिशन आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी सेट करायची। ओके, साईज मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे देखील सेट करू शकता। ओके, तर या ठिकाणी बघू शकता या प्रकारे मी PNG ॲड केल्या। PNG ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून बाहेर यायचं आहे, आणि जो काही टेक्स्टचा इफेक्ट इथे बघू शकता शेक इफेक्टमध्ये हा जो काही टेक्स्टचा इफेक्ट दिला आहे सिम्पलरित्या मित्रांनो तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे, आणि आपल्या बिटमार्कमध्ये येऊन जे काही आता पहिली बघू शकता आपली जी काही PNG आहे त्या PNG इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इफेक्ट पेस्ट केल्या बघू शकता मित्रांनो जी काही आपली PNG होती ती PNG या ठिकाणी गायब झाली। ओके, तर आता मित्रांनो ती PNG दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपण इफेक्ट पेस्ट केला त्या इफेक्टमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला कॉपी बॅकग्राऊंड आणि डिस्प्लेसमेंट मॅप या प्रकारचे दोन इफेक्ट बघायला भेटणार आहेत। तर सिम्पल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही दोन इफेक्ट आहे ते तुम्हाला इथून ऑफ तर करायचे आहेत किंवा इथून तुम्हाला रिमूव्ह तर करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो बघू शकता हे दोन इफेक्ट रिमूव्ह केल्यानंतर आपली जी काही PNG होती ती पहिल्यासारखी दिसायला चालू झाली। ओके, तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता हा इफेक्ट तुम्हाला पहिल्या PNG जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे, आणि पुढचे जे काही दोन PNG असणार आहेत तर त्या दोन PNG तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्ही डेमोमध्ये फोटोला ग्लिच इफेक्ट आलेला बघितला असणार आहे। ओके, तर सिम्पलरित्या मित्रांनो ही जी काही ग्लिचची लेअर आहे ती लेअर तर आहे पण इफेक्ट येत नाही। तर इफेक्ट येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायला लागणार आहे, सिम्पली ग्लिचची जी काही लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली इफेक्ट्समध्ये यायचं आहे, आणि इथे बघू शकता तुम्हाला मित्रांनो डिस्प्लेसमेंट मॅप हा जो काही इफेक्ट दिला आहे सिम्पलरित्या मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला रिमूव्ह करून टाकायचा आहे, आणि रिमूव्ह केल्यानंतर बघू शकता जो काही ग्लिच इफेक्ट होता तो या ठिकाणी याला चालू झाला आहे। ग्लिच इफेक्ट इनेबल झाल्या बघू शकता मित्रांनो ह्या बाजूने आपला जो काही फोटो होता तो थोडासा क्रॉप झाल्यासारखा दिसतोय। तर सिम्पली रित्या मित्रांनो तुम्हाला फोटोला सिलेक्ट करायचा आहे, मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करून थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि फोटोची साईज आहे ती थोडीशी मित्रांनो तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। तर मित्रांनो या प्रकारे वाढवल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो मी तुम्हाला जे काही PNG दिलं आहे ओके तर ती PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे, जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो सुरुवातीला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि मीडियावरती क्लिक करून तुम्हाला मित्रांनो मी जे काही डायलॉग आपलं सॉरी व्हिडिओ एक दिला आहे ओके तर तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। व्हिडिओची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला लास्टच्या बीटपर्यंत ठेवून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑपोसिटी काय असणार आहे ती तुम्हाला मित्रांनो 50-60 तुम्ही अशी ठेवू शकताय, आणि इथे जे काय ब्लेंडिंग मोड आहे तो तुम्हाला लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीनवरती ठेवायचा आहे। ओके, नंतर मित्रांनो हे जो काही व्हिडिओ असणार आहे ह्याला तुम्हाला या प्रकारे असं जे काही आपली शॅडो आहे त्या शॅडोच्या खालच्या बाजूला या प्रकारे असं सेट करायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे। या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला शेअरवरती क्लिक करून एक्सपोर्ट करायचा आहे, आणि तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि मित्रांनो थोडा देखील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।